सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन. आणि आम्ही पण ॲक्च्युली घरापासून सगळेजणं खूप लांब आहोत, आणि इकडे पण हे सगळे दादा लांब असतात पुण्यापासून, इथे ह्यांच्या कोणी बहिणी दरवर्षी येत नाहीत. तर असंच माझ्या मनात मागच्या वर्षी असं आलं होतं की इकडे जाऊन आपण या सगळ्यांना राखी बांधूयात. तर हे आमचं दुसरं वर्ष आम्ही इकडे आलो आणि आम्हाला आवडतं इकडे यायला. घरातील सदस्य भेटल्यासारखा आनंद वाटतो खूप जास्त. ते इथे आल्यावर तो होतोच नेहमी नेहमी सदनला वाटतं आपण घरी आलो आहे. तुमचं नाव? अस्मिता. अस्मिता ढमाले. तुम्ही काय करतात? आम्ही सगळे UPSC ची प्रिपरेशन करतोय करोलबागच्या इथं. त्यातून तुम्हाला घरी जाता येत नसतं आणि या भगिनी प्रत्येक वर्षी येतात आणि राखी बांधतात, एक घरी आल्याचा भावना मनात येतात दाटून येतात? खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे. मी प्लस माझे जवान महाराष्ट्रामधून आपला परिवार सोडून पूर्ण दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनाची सुरक्षा करतायत, सेवा करतायत. पूर्ण फॅमिलीपासून दूर असल्याकारणे दिल्ली ह्या ठिकाणी त्यांना बहिणींसाठी म्हणजे रक्षाबांधवनं बोलवणं किंवा इथून जाणं सर्वांसाठी शक्य नसल्याकारणं दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे आपल्या UPSC अस्मिता प्लस तिच्या मैत्रिणी म्हणजे आमच्या बहिणी जसं आम्ही महाराष्ट्रामधून पूर्ण आपली फोर्स दूर असल्याकारणे ह्या सदनामध्ये सुरक्षेचे काम करतात, त्यामुळे रक्षाबंधन हे असा आज सण आहे की एक बहीण भावाचं एक अतूट बंधन आणि नातं आहे. एक भावाला राखी बांधणं म्हणजे एक भावाची रक्षा करणं आहे. जसं बहीण जसं भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करतो तशी बहीण पण आपल्या भावाची रक्षा करते. कुठलं संकट येऊ नये, कुठला धोका होऊ नये ह्या निमित्तानं राखी बांधून एक मोठ्या प्रमाणात भावाचं आणि बहिणीचं अतूट नातं जपलं जातं. त्याप्रमाणे ह्या दिल्लीमध्ये रक्षाबंधन आमच्या या बहिणीहून करतात हे आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि जवानी आपले खुश आहेत की आपण इथून आपल्या घरी जाऊ शकत नाही आणि सर्वांना पण मी पाठवू शकत नाही, कारण एक सुरक्षेच्या कारणास्तव अशा राजधानीच्या ठिकाणी आणि महाराष्ट्र सदनामध्ये रक्षाबंधन होणं हे आमच्यासाठी पण फार मोठी गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी त्यांचे आभार व्यक्त करतो की दरवर्षी इथून सालाबादप्रमाणे जसे करत असेल इथून असं इथून पुढं वारंवार दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचा कार्यक्रम व्हावा ही आमची अपेक्षा आहे की जणू आम्हाला इथे आमच्या बहिणी किंवा आपला परिवार मिळाल्यासारखं वाटतं. बस धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.